आमच्या एका मित्राला एक जण असाच जाता जाता त्याने शिवी देऊन गेला. आम्ही त्याला एवढा मारला, मी आणि ऋषीनी एवढा मारला की मारल्याच्या नंतर कळलं की अरे आपण ऍक्टर आहात. खऱ्या लाईफ मध्ये आम्ही अगोदर मारामारीच करत होतो आणि नंतर आम्ही ऍक्टर झालेलो आहे. पण 100% माझा फॅमिली, माझे मित्र आणि माझी आवडती व्यक्ती ह्या तीन गोष्टींच्या जर कोणी विरोधात गेलं तर मी डायरेक्ट असा ठामपणे असा उभा राहू शकतो त्याच्या समोर. मी कोणासोबत अशा मारामाऱ्या केल्या नाहीत, पण माझ्यामुळे मी खूप मारामाऱ्या अशा झालेल्या बघितल्या. ह्याच्यात मला मुलांना संदेश द्यायचा आहे, ह्याच्यात बघा मुली आनंद घेतात, मुलींवर मुलींमुळे भांडणं करू नका. पण मला काहीच विचार नाही कुठं होतस का होतस काहीच नाही. चल म्हणले जर आतमध्ये असं 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 हे करून घेऊन गेले आतमध्ये, बेडरूमचं असं लॉक लावलं, बेल्ट काढला डायरेक्ट आणि असं बकल असत ना उलट्या साइडने असला मारला. एक तास मला कंटिन्यू मारत होते, माझ्या पायास असं म्हणजे ना रक्त साचलेलं होतं लिटरली. चहा पितोय इकडे म्हणले, परत आत घेऊन गेले, सेम परत एक तास असला तोडवला मला. त्या दिवशी जो माझा भांडणाचा माज जिरला, प्रॉपर जिरला. मुलगा मैत्रीच्या बाबतीत 100% कमाल असतो मुलींपेक्षा असं मला वाटतं. नोबेचा ऍक्च्युअल मध्ये चॉकलेट होय, कारण की आम्ही कॉलेजमध्ये पण होतो. माझ्याकडे कसं, माझ्याकडे ऋषाकडे विसरलं तरी प्रॉपर क्राऊड, ऋषाकडे माझ्याकडे फक्त पोरं दिसतात आजूबाजूला, मुली एकही येत नाही, येतच नाही आजूबाजूला नाही. ऋषीन मी आपला असं नाही पॉर्न मध्ये देत आणखी सीन, आणि आम्ही बघितलं ना, आम्ही बघितलं ना तिथे नाही का नोबिता पंधरा सर एक फोटो, आणि आम्ही नाही का अरे लगेच एक पोरगा येणार नाही दादा एक फोटो हा तू घेतो इधर सब उधारी बंद वाले इधर ओनली कॅश मे ऑनलाईन चाई आकडा बोल. आता पहिलं कधीतरी आमचं एक ट्रान्झॅक्शन होतं असं आम्ही परवडलं 21 मधलं आम्ही हा आम्ही तेव्हा कसं खूप काही नव्हतं, मग आम्ही कुठं पण गेलो कॉन्ट्री असायची. मग मी काल काहीतरी ट्रान्झॅक्शन 380 रुपयाची कॉन्ट्री होती. विश्वास होतो अरे कधी पाठवले रे तुम्हाला, म्हणणार नाही का आपण कॉन्ट्री मध्ये असायचो तवा, ते तवाची वाटत. आता तो दिवस राहिला नाही कारण आता सगळं ओके, कारण हे तुम्हीच आम्हाला तेवढं कॅपेबल बनवलेलं आहे की आता आम्ही एक दिवस हा खर्च करू शकतो तर एक दिवस तो खर्च करू शकतो आणि असे खर्च करू शकतो की एखाद्याचा पेमेंट असू शकतो तेवढा जॉबचा. म्हटलं पानं वाटशील नंतर आधी पत्ते पिसून तर दाखव. तर मित्र असतो तो खरा जो वाट खरी दाखवतो, चूक झाली तर कधी हा कान तो पिरगळतो. नमस्कार मंडळी, मी नेहा प्रभू तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मीडिया टॉक मराठीवर. दोस्ती यारी कमाल गाणं आलं आणि त्यातले सगळे झळकणारे चेहरे आपल्या सोबत आहेत. यार आहेत म्हणायला हरकत नाही, कसे आहात? एकदम जबरदस्त मजेत. मी पण मस्त आहे. मामी पण मस्त. बरं, खूप कमाल झालंय गाणं, म्हणजे आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला एव्हान इंटरव्ह्यू जाईल तोपर्यंत गाणं धुमाकूळ घालत असणार आहे. मला तुम्हाला हे विचारायचं आहे की या गाण्यामध्ये आम्ही पाहिलंय की तुम्ही तोडफोड केली आहे, मारामारी वगैरेचे सीन वगैरे आले आहेत, मजा किती मजा आली मारामारी करताना. खऱ्या लाईफ मध्ये केली आहे का कधी इथं असं प्रत्येकाने? खऱ्या लाईफ मध्ये आम्ही अगोदर मारामारीच करत होतो आणि नंतर आम्ही ऍक्टर झालेलो आहे. अरे ऍक्टर झाल्याच्या नंतर पण आम्ही मधी मारामारी केली होती, पण तेव्हा पर रिअल झालं अरे आपण ऍक्टर झालो आता मारामारी नको. असं विषय म्हणजे मैत्री दोस्ती यारी याचा अर्थ म्हणजे बघा काय की आमच्या एका मित्राला एक जण असाच जाता जाता त्याने शिवी देऊन गेला. आम्ही त्याला एवढा मारला, मी आणि ऋषीनी एवढा मारला की मारल्याच्या नंतर कळलं की अरे आपण ऍक्टर आहात. म्हणजे आपण तिथं कमीत कमी 100% लोक गोळा झाले की आम्हाला बघून हे मारामारी का करतात. पण 100% माझा फॅमिली, माझे मित्र आणि माझी आवडती व्यक्ती ह्या तीन गोष्टींच्या जर कोणी विरोधात गेलं तर मी डायरेक्ट असा ठामपणे असा उभा राहू शकतो त्याच्या समोर. तर विचार करा तुझ्या बाबतीत काय आहे. म्हणजे माझ्या बाबतीत थोडस उलट आहे की मी कोणासोबत अशा मारामाऱ्या केल्या नाहीत, पण माझ्यामुळे मी खूप मारामाऱ्या अशा झालेल्या बघितल्या. गाण्यात पण हेच आहे आणि रिअल मध्ये सुद्धा झालेलं आहे. बट ठीक आहे, सॅड बट इट्स रियालिटी. ह्याच्यात मला मुलांना संदेश द्यायचा आहे, ह्याच्यात बघा मुली आनंद घेतात, मुलींवर मुलींमुळे भांडणं करू नका. पण माझं पण हेच म्हणणं आहे की कशाला एका मुलीसाठी का दोन मुलांनी भारी भेटते तुम्हाला. मी म्हणतोय त्या मुलीला चान्सच का द्यायचं की तुझ्यासाठी दोघ जण झटत्यात, जावा ना आपलं तिला भाऊच देऊ नका डायरेक्ट, एक इकडे नाही इकडे तिला बसू द्या टाळ्यावर. माझा तर सीन आता पण असं आहे की भरपूर मला तर खूपच त्या गोष्टीत राग येतो की कुणी बोललं मित्रांना वगैरे, जास्त करून मित्रांवर वगैरेच होतं की आता पण मला आता हळूहळू माझे जे 4-5 मित्र आहेत जे म्हणजे नॉर्मल लाईफ मध्ये माझ्या बरोबर असतात कंटिन्यू, त्यांनी मला त्या दिवशी पकडून सांगितले
की आता बस झालं, आता आपण वेगळ्या लेवलला आहे, तो असं नको करू. आम्ही रोडमध्ये माझ्या मोठ्या भावाला कुणीतरी एक शिवी दिली म्हणून मी जाऊन चार पाच लोक होती, त्यातला एक जण लय बदलला कळलं की असं नव्हतं करायला पाहिजे. म्हणजे अजून पण चालू आहे, काय नाही, आणि ते करावं सगळ्यांनी. काय संरक्षण करणं गरजेचं आहे स्वतःचं, मित्रांचं आणि घरच्यांचं. माझ्या बाबतीत सांगायला गेलं तर लहानापासून मी लय भांडणं करत आलेलो आहे, लयच म्हणजे लय मोहकार. आणि एक भांडण अशी झालती की त्या भांडणामध्ये माझा काहीच रोल नव्हता, मी फक्त असं साईडला थांबलो होतो आणि तसं सगळं तमाशा चालू आहे, नाही का. आणि दोन तास झाले, दोन तासानंतर माझ्या पप्पांना कळले की असे असे भांडणं झालेत. पप्पा मला शोधायला गेले आणि मी घरी आलो आपला. घरी आल्यानंतर पप्पा पण घरी आले, मला काहीच विचार नाही कुठं होतास का होतास काहीच नाही. चल म्हणले जर आतमध्ये असं 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 हे करून घेऊन गेले आतमध्ये. बेडरूमचं असं लॉक लावलं, बेल्ट काढला डायरेक्ट आणि असं बकल असत ना उलट्या साईडने असला मारला. एक तास मला कंटिन्यू मारत होते, माझ्या पाय असं म्हणजे ना रक्त साचायला होतं लिटरली, एवढा बदकवला ना मला. आणि त्यात असं सीन झालं की मग मी रडत रडत झोपलो. ऍक्च्युअली मध्ये रडलो त्यावेळेस मी, लय मारलं होतं मला. आणि दुसऱ्या दिवशी पप्पांना कोणीतरी सांगितलं की तुमचं पोरग चौकीला गेलत कंप्लेंट करायला. मग पप्पा कामावर होते, नाही आम्ही म्हणजे भांडण्याची त्यांच्यावर केस करायला मी गेलो, कारण आमच्यामध्ये सगळ्यात हुशार मीच होतो ना काय कसं. आणि सकाळी मग पप्पा कंपनीत होते, पप्पांना कोणीतरी सांगितलं, सकाळी 9-10 वाजताच आले, मी चहा पितोय तिकडे म्हणले, परत आत घेऊन गेले. सेम परत एक तास असला तोडवला मला. त्या दिवशी जो माझा भांडणाचा माज जिरला, प्रॉपर जिरला, म्हणजे असं नाही, म्हणजे मी तेव्हापासून ठरवलं की भांडणं जरी झाली मला जर कोणी मारणार असेल तर मी त्याला म्हणतो भाऊ आपल्या घराच्या एरियाची तिकडं नको, लांब जाऊ आपण 1 किलोमीटर तिकडे जाऊन भांडणं करू, पण घरापासून नको. कारण ऐक रे पप्पा आपल्याच आता, कारण तू जेवढा मारणार नाही त्यापेक्षा 4 पटीने जास्त माझ्या पप्पा मला मारतो, ह्याची मला भीती. भांडण्याच्या बाबतीत सांगायला गेलं तर ऍक्च्युली मी आतापर्यंत कधी भांडणं केले नाहीये आणि भांडणं मला अजिबात आवडत पण नाही ऍक्च्युली. की भांडणामध्ये काय होतं की याचं पण नुकसान आपलं पण नुकसान, याला पण लागणार आपल्याला पण लागणार, याच्यामध्ये काही हे नाही. तर मी बिलीव याच्यामध्ये करतो की मिटवा मिटवी करून घेऊ आपण. आणि पण विषय असा आहे की मित्र असे बनवलेत ना आपण की हे झाले, अजून भरपूर सारे मित्र आहेत आपले, की आपल्याला कुणी काय बोललं ना हे 2 मिनिटात तिथे उभा राहणार आहेत की भाऊ मला मारायचं का म्हणून, असे मित्र आहेत आपले. पण माझं असंच म्हणणं आहे की भांडणं कुणी करू नका, याच्यामध्ये काय भेटत नाही. बरं, दोस्ती यारी बद्दल इतकं छान गाणं आणि तुमचा पण, आणि वेगवेगळ्या फेजेस दिसतात. yes. की कॉलेजमधला पट्टा पण आहे, की नंतर मुलीच्या नादाला लागणं, मजा पण आहे, सगळं वेगवेगळे इमोशन मस्त या गाण्यामध्ये एकत्र आलेत. पण मला ऑलवेज नेहमी असं वाटतं की दोस्ती किंवा यारी म्हटलं ना तर मुलं जी असतात ना एस्पेशली त्यांची मैत्री कमाल असते, मग ती मुलीशी कर नाहीतर मुलांशी, मुलांची असते ना मुलाची, तो मुलगा मैत्रीच्या बाबतीत 100% कमाल असतो मुलींपेक्षा असं मला वाटतं. काय अशी बात असते मुलांची, कारण की आता सकाळीच मी बनी आणि अस्मिता आम्ही रूम मध्ये बसलो होतो, या टॉपिकवर आमची सेम चर्चा चालली होती की मुलींचं पण असं वैयक्तिक म्हणणं असतं की एक मुलगी दुसरी मुलगी लवकर मैत्रीण होत नाही तेवढी घट्ट. आणि जर त्या जागी जर मुलं जरी असले तरी काय मुलींचं एक सीन असतो की काहीच लागत नाही, काय भावा कुठलंही झाली मैत्री चालू. पण मुलींमध्ये मुलींमध्ये तसं होत नाही हे मला 100% माहिती, कारण की मी पण खूप जवळनं बघितले ते. थोडस वाईट वाटेल प्लीज, पण खरंच तुम्ही सगळ्यांनी चालू करा ते चांगलं, तुमच्या मैत्रिणीसोबत चांगलं राहायचं वगैरे. आणि सगळ्यात मोठी माहिती का मुलींची काय भांडणं होतात, काय होतं सांग बरं, मॅचिंग नाही, एकमेकाचे कपडे घाल. अरे हो, आमच्याकडे असला लपडत नाही. आज तुझा पण एक किस्सा सांग. माझं आमचं तर मुलींचं असं असतं, आम्ही थोड्याशा होतो अशा आणि आम्ही असं अगदी 100% जीव तोडून वगैरे नाही, तुम्ही द्यायचा खूप प्रयत्न करता पण ते जमतच नाही. पण असे एक्सेप्शन पण असू शकतात, तसं माझी पण माझ्या 1-2 मैत्रिणी आहेत अशा की आमच्यात हे म्हणजे जेलसी हा फॅक्टर नाही, कॉम्पिटिशन नाही, आम्ही सेम लेवलला असतो तरी आम्ही असतो एकमेकींच्या सोबत वाईट काळात चांगल्या काळात, हे एक्सेप्शन असतात. बट इन जनरल जेव्हा आपण खूप मुलींच्यात असतो तेव्हा जी एका मुलासोबत मित्र म्हणून जी वाईब आपली लगेच कॅच होते ती थोडीशी टफ जाते. बट असं काही नाहीये की सगळ्यांच्याच बाबतीत असतं, तिथे काही एक्सेप्शन पण असतात. हेच मला एक्झॅक्टली म्हणायचं होतं. मम बरं, तुमच्या या व्हिडिओ मधला मला म्हणजे सगळंच छान आहे, पण एक पर्सनली आवडला तो भाई सीन होता ना, बॉटल येऊन अशी हाताला लागते आणि ते फार फिल्मी वाटलं. ते खरोखर होती का बॉटल खरंच होत का? आणि आता ते नीट झालं, ते कला आहे डिरेक्शनची आमच्या रोहितची. तर ते बॉटलचं सीन पाहण्यासाठी, बॉटलचे सीन तुम्ही रिपीटली बघा,
कारण त्या सीन घेण्यामागं रोहित आणि पूर्ण टीमची खूप मेहनत होती आणि खूप भारी सीन झालेला आहे. आणि ज्यावेळेस तो सीन शूट केला त्यावेळेस मला असं वाटलं नाही की एवढा भारी सीन येईल तो. आणि ऍक्च्युअल मध्ये आता जो पाहिला बापरे बाप मी शॉक झालो की अरे एवढा भारी सीन आला. आणि दुसरं अजून एक म्हणजे कसं गाणं अजून लूप वर पाहिलं नाही त्यामुळे जे लक्षात राहिलं मी पटकन सांगते. अजून ते कॉलेज मधला सीन आहे ना, तो एका मुलीला घेऊन जात असतो आणि लगेच फिरतो दुसरी मुलगी. हे जे काय ना ते भारी कमाल. कसं माहितीये का ते गाण्यामध्ये ना ऍक्च्युअल मध्ये रिअल कॅरेक्टर दिलं. म्हणजे विशाल आमच्या सगळ्यांमध्ये मोठा आहे, सगळ्या गोष्टी एकदम ओके आणि विशालचं आम्ही सगळं ऐकतो. आणि ऋषी 100% अभ्यास वगैरे आणि मी तर तसंच कॉलेजमध्ये बोंबलत प्रिय करते कर नो बी तुझं नाही ठीक तुझं नाही पण. आणि नंतर ना नोबिताचा एकदम ऍज इट इज कॅरेक्टर म्हणजे तसं नाही तसं नाही वाईट आणि नाही. नोबिता ऍक्च्युअल मध्ये चॉकलेट होय, कारण की आम्ही कॉलेजमध्ये पण होतो. माझ्याकडे कसं माझ्याकडे ऋषाकडे विशालचं तरी प्रॉपर क्राऊड, ऋषाकडे माझ्याकडे फक्त पोरं दिसतात आजूबाजूला, मुली एकही येत नाही, येतच नाही आजूबाजूला नाही. ऋषीन मी आपला असं नाही फॉरन मध्ये देत आणखी सीन. आणि आम्ही बघितलं ना, आम्ही बघितलं ना तिथे नाही का नोबिता पंधरा सर एक फोटो. आणि आम्ही नाही का अरे लगेच एक पोरगा येणार नाही दादा एक फोटो हा तू घेतो आमचं असं होतं. बरं आता तुम्ही एवढी छान तुमची गट्टी जमली आहे आणि आहे आणि हे राहणार आहे. आम्ही आता काय माहिती पुढे किती गाणी येतील ज्या तुम्ही सगळे परत सोबत असाल. तर म्हणून मी रॅपिड फायर आणलाय तुम्हाला फक्त सांगायचं कोण कसं आहे. हा ऑनेस्ट उत्तर आणि मैत्रीवरतीच आहे ठीक आहे. रात्री बेरात्री कधी पण फोन करा भाऊ मदतीला धावून येईल. तू पण भाऊ म्हणजे तू पण भाऊ इज युनिसेक्स इमोशन सगळे विशाल आदित्य ऋषी हे प्रभाकर आप्पा अण्णा असे माझ्याकडे 15 लोक टीम आहे पूर्ण. एका फोनवर 15 लोक ऍट अ टाइम येऊ शकतात आणि ते आल्यानंतर खूप काही होऊ शकतं. माझ्या बाबतीत पण इथले सेम सगळेच जण आहेत. माझ्या बाबतीत पण गावाकडले आमचे 10-15 जण आणि इथले आपले जेवढे मित्र सगळे. आणि ऍक्च्युली असं झालंय आधी पण खूप वेळा सगळेच तुझ्या बाबतीत सेम. कारण आता तूच तर म्हणे ना मुलांची मैत्री जरा जास्त भारी असते म्हणून मुलांच्या फोनवरती मुलं लगेच जातात. आणि आम्ही केलंय पण असं केलंय पण असं खूप वेळा. बरं असं कोण आहे ज्याच्याकडे उधारी ठेवू शकतो म्हणजे मागितलं की लगेच ट्रान्सफर करेल उधारी ठेवू ठेवू शकतो. नाही सध्या तरी मी एक सांगू शकतो सगळे नाही का इधर सब उधारी बंद वाले इधर ओनली कॅश मे ऑनलाईन चाहिए आकडा बोल. आता कोणाला पण सांगितलं ना आकडा बोल. आता पहिलं कधीतरी आमचं एक ट्रान्झॅक्शन होतं असं आम्ही परवा 21 मधलं आम्ही हा आम्ही तेव्हा कसं खूप काही नव्हतं मग आम्ही कुठं पण गेलो कॉन्ट्री असायची. मग मी काल काहीतरी ट्रान्झॅक्शन 380 रुपयाची कॉन्ट्री होती. विश्रांत हे कधी पाठवले रे तुम्हाला म्हणणार नाही का आपण कॉन्ट्री मध्ये असायचो तेव्हा ते तवाची वाटत. आता तो दिवस राहिला नाही कारण आता सगळं ओके कारण हे तुम्हीच आम्हाला तेवढं कॅपेबल बनवलेलं आहे की आता आम्ही एक दिवस हा खर्च करू शकतो तो एक दिवस तो खर्च करू शकतो आणि असे खर्च करू शकतो की एखाद्याचा पेमेंट असू शकतो तेवढा जॉबचा. तर खूप भारी वाटतं ह्याचमुळे आणि तिथून सुरुवात झाली कॉन्ट्री पासून तर आता स्वतःच्या पायावर थांबलोय आम्ही अख्खे पेमेंट. फ्लर्टी गर्ड्यामध्ये कोण प्रो आहे की फ्लर्ट करू शकतो कोण ह्याला पुढे पाठवा. फ्लर्टी ऋषी आणि माझा तर जगात संबंधच नाही लागला कधी. मी लावायचा प्रयत्न केला शपथ लावायचा प्रयत्न केला त्याला ना उदाहरण पण विशाल असू शकतो नाही जमेच नाही बिलकुल नाही जमे. आता मग मी उत्तर दिलंय पण तरी पण मुली जास्त भाव कोणाला देतात तुमच्यामध्ये. तसं बघायला गेलं तर नाही नाही ऐका कसं दिसतं तसं नसतं वाटतं. नोबिता विशाल आता विषय ओके माझा पण विषय ओके पण 100 दिसतो तसं नाही पण ऋषी माझा खूप जुना मित्र आहे त्यामुळे मी ऋषीला ओळखून ऋषी आमचा एकदम कट्टर आदर्श. तू एका विचार गप्प जसं ओळखलंय ना तो ऋषीच आहे. नाही नाही तू पण तू काय सांगशील विचार हिला पण हिला पण चान्स द्यायला पाहिजे. कोण आहे तुला काय वाटतं की कोणाला मुली जास्त भाव देत असते यांच्यामध्ये ऋषी किंवा विशाल. नाही नाही पहिले ऋषी मग किंवा विशाल. आता ऋषीला महत्वाचं आहे आमच्यामध्ये ऋषीला जास्त भाव देत आणि आता ऋषी टू व्हीलरवर एकटाच फिरतो ना त्यामुळे आम्ही डबल सीटवर येतो. माझ्याकडे बुलेट येते एवढं सिंगल आहे मी की बुलेट पण सिंगल सीटर करून फिरतो मी. ऐक बरं कुणाला पण गुंडाळू शकतो कुणाला पण बाटलीत उतरवेल अशी व्यक्ती बोला चालीमध्ये एकदम बेस्ट आके मी तर 100% मी कुणाला आके आणि विशाल आके आणि विशाल बोध कारण आकाश पण तेवढं हो कारण आकाश तर स्वतःचं दुकान आहे ना त्यामुळं कस्टमरला कसं बडबड करायची तर आपला बिझनेस पण तो कस्टमरला बॉटल मध्ये नाही मी सांगतो आक्याचा रायबा फॉर्मेन्स मध्ये असा विषय की महाराष्ट्रामध्ये सगळ्यात भारी जे फॅसिलिटी भेटत असेल तर ती रायबा फॉर्मेन्स मध्ये
की 500 रुपयाचा जरी शर्ट असला तरी त्याच्यावर ट्रिमर 1500 असं विकतं आपला आणि ते पण फ्री. नाद नाही करायचं बरं. असं कोण आहे की अंगावर आला तर शिंगावर घेईल? सगळेच सगळंच सगळेच बरं. कोणतरी असं साधं की कुणी बी आव्हाने टपली मारून जावं असं विचार. नोबिता त्यांनी स्वतः कबूल कबूल केली की नाही तर तो सोडून आमच्यात कोणी नाही. रामा पण नसेल तसे रामा टपलीला डायरेक्ट ढपली गेली. बरं इमोशनल फेक्ट किंवा फार सेंटी मारतो बाबा. डीप असं सगळेच वर्क ऍक्च्युली पण ते कंटिन्यू नसतात. त्या त्या मुवमेंटला तेवढं पुरतं की मित्राला काहीतरी समजवत तेवढं पुरतं असतात. बाकी माझं त्या बाबतीत भरपूर होतं की माझं कसं आहे, माझा मित्र जर एखादा मायापासून तुटला गेला मला खूप त्रास होतो. म्हणजे गर्लफ्रेंड गेलेला जेवढा एखाद्याला त्रास होणार नाही तेवढा माझा मित्र गेलेले मला त्रास होतात. हा खूप प्रॉब्लेम ऍक्च्युली. ब्रेकअपचा जेवढा त्रास होत नाही ना तेवढा आपला जेव्हा फ्रेंडशिप तुटते ना तेवढा त्रास होतो. आणि रिसेंटली मला असं वाटतं की मी त्यातून चाललोय. सो मी आहे तुझ्यासोबत नवीन मित्र तुझा. ब्रेकअप मधून चाललंय? ब्रेकअप मधून फ्रेंडशिप. अच्छा बरं. असं कोण आहे ज्याची सगळ्या शाळा घेतात किंवा तो टार्गेटेड आहे? सगळ्यात मजा येतात. डिरेक्टर आहे रोहित जाधव. मेन गाण्याचे डिरेक्टर स्वप्नील पाटील आहे. युओपीचे केले मयूरने केलंय. आणि आपला रोहित हा क्रिएटिव्ह डिरेक्टर आहे. रोहित आमचा असा मित्र आहे की त्याची कुणीही शाळा घेऊ शकतो. तुम्ही जर कॅमेरा फिरवला ना आता पण त्याची कोणतरी शाळाच येते. ऍक्च्युअली मध्ये दिसतंय माग. आणि असं नाही की शाळा म्हणजे आमचं एक तर बॉन्ड आहे. आम्ही रिस्पेक्ट पण तेवढीच करतो त्याची पण एक आमचं वेगळं बॉन्ड. मग आम्ही कंटिन्यू त्याच मजेमध्ये असतो की अरे रोहित चला असतो. आणि त्याच्यानंतर ना विकी म्हणून एक जण आहे तो सेकंडला येतो. त्याची पण शाळा खूप घेतली जाते. बरं फिल्मी बाजी कोण करतं फार सध्या तर नाही का विशालला तर जास्त आहे. विश्लेषण नादानी म्हणजे आम्ही दोघं पण सिरीज जास्त खेळत बसतो. सिरीज जास्त बघते तर आहे ना तो डायलॉग पण जास्त मारायला शिकलाय. आता डायलॉग झाला पाहिजे. हा माझ्या गेल्या इंटरव्ह्यू मध्ये पण मी बनी सोबत इंटरव्ह्यू होता. कमाल डायलॉग लावला. मी आताच जस्ट काल हे पाहिले परत दुनियादारी मी बघत होतो. मला त्यातला तो डायलॉग आवडला. पानं वाटशील नंतर आधी पत्ते पिसून तर दाखव. तर हे दोस्ती यारी म्हणून मी हा डायलॉग मारलेला आहे. खूप भारी भारी डायलॉग्स आहेत दुनियादारीमध्ये. आणि तसंच आपला हे गाणं आहे गाण्यामध्ये पण अशीच केमिस्ट्री आहे. जाऊन पटकन गाणं बिग हिट या युट्यूब चॅनलवरती पहा आणि जास्तीत जास्त कमेंट करा. सगळ्यात मनापासून आम्ही थँक्यू म्हणतो रोहित राऊतचं ज्यांनी हे गाण्याला खूप भारी आवाज दिलेला आहे. आणि मनीष राजगिरे सर यांनी तर ह्यांच्या दोघांच्या आवाजामुळे हे गाणं होणं शक्य नव्हतं. प्लस बिग हिट मीडिया मराठी अविनाश सर अनिल सर यांच्यातला जो तो विश्वास आहे आम्हाला घेऊन की आम्हाला घेऊन हे गाणं केले तर खरंच त्यांचे पण मनापासून धन्यवाद. तुमची सगळ्या पीआर टीमचं पण मनापासून धन्यवाद. दरवेळेस तुम्ही येता आम्हाला तेवढं सपोर्ट करता. थँक्यू सो मच. खूप छान वाटलं तुमच्याशी. मग अशी मी पाहिलं तुम्ही काय कट्टा जमवला जेव्हा आम्ही गाणं गात होतो. तुम्हाला दोन ओळी सांगितलं तर आता जमवाल का कट्टा? मित्र असतो तो खरा जो वाट खरी दाखवतो. चूक झाली तर कधी हा कान तो पिरगळतो. कमाल कमाल. खूप साऱ्या शुभेच्छा आहेत तुम्हाला.